नमस्कार श्रोते हो, पोती वाचन या यूट्यूब चैनल वर तुमसे खूब खूब स्वागत। आज आपण श्री दुर्गा सप्तशती याच्या 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये देवतांनी देवीची स्तुती कशा पद्धतीने केली आणि देवीकडून देवतांना काय वरदान मिळाले या कथेचे वर्णन केले आहे। चला तर मग कथेला सुरुवात करूयात। प्रथम देवीची स्तुती करूयात। मी भुवनेश्वरी देवीचे ध्यान करते। तिची अंगकांती प्रभात समयांच्या सूर्यासमान आरक्तवर्ण आहे। तिच्या मस्तकावर चंद्रकोरिणी युक्त सुशोभित असा मुकुट आहे। तिला 3 नेत्र आहेत। तिच्या मुखावर नेहमी मंद स्मित असते। तिने आपल्या 2 हातात पाश आणि अंकुश ही आयुधे व अन्य 2 हातात वरद आणि अभय या 2 मुद्रा धारण केलेल्या आहेत। अशा या देवीला शतशत नमन असो। आणि आता कथेला सुरुवात करूया। मागील भागात आपण पाहिले चंडिकेने शुंभ दैत्याचा वध कशा पद्धतीने केला या कथेचे वर्णन केले होते। मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, त्या ठिकाणी देवीने दैत्यांचा महानायक असलेल्या शुंभाचा वध केल्यावर इंद्रादी सर्व देव अग्नीला पुढे करून त्या कात्यायनीचे स्तवन करू लागले। त्याच समयी अभीष्ट प्राप्ती झाल्यामुळे त्यांच्या प्रफुल्लित मुखकमळाच्या प्रकाशाने दिशा उजळून निघाल्या होत्या। देव म्हणाले, हे शरणांगतांची आर्तता, दुःख पीडा हरण करणाऱ्या देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो। हे अखिल जगताच्या माते, प्रसन्न हो। हे विश्वेश्वरी, या विश्वाचे रक्षण कर। हे देवी, तूच या चराचर जगताची स्वामिनी आहेस। हे देवी, तूच या जगाचा एकमेव आधार आहेस, कारण पृथ्वी रूपाने तूच स्थिरावलेली आहेस। तू जल रूपात स्थिर राहून सर्व जगाला तृप्त करतेस। तुझा प्रभाव खरोखरच थोर आहे। हे देवी, तू अपार सामर्थ्ययुक्त वैष्णवी शक्ती आहेस। तू विश्वाचे आदि बीज आहेस। तू परामाया सर्वश्रेष्ठ मूळ प्रकृती आहेस। हे संपूर्ण विश्व तूच मोहित केलेली आहेस। तू प्रसन्न झालीस तर या भूलोकीच मोक्षप्राप्ती होते। हे देवी, या जगातील सर्व विद्या, सर्व कला आणि सर्व स्त्रिया ही तुझीच भिन्न भिन्न स्वरूपे आहेत। हे अंबिके, या विश्वाला तू एकटीनेच अंतर्बाह्य व्यापलेले आहे। तू स्तवनयोग्य सर्व वस्तूंच्या पलीकडची म्हणजे स्तवनापलीकडची पारावाणी आहेस। तुझी स्तुती आम्ही काय करणार। हे देव, सर्व स्वरूपिणी आणि भक्तांना स्वर्ग आणि मोक्ष देणारी या शब्दात वेदशास्त्रांनी तुझे स्तवन केलेले आहे। तुझ्या स्तुतीसाठी याहून श्रेष्ठ स्तुती वचने काय असू शकतात। सर्व देव लोकांच्या हृदयात, अंतकरणात, बुद्धिरूपात, बुद्धिरूपाने स्थिर असणाऱ्या आणि स्वर्ग मोक्ष प्रदान करणाऱ्या हे नारायणी, तुला नमस्कार असू। हे कला काष्टादी रूपाणी क्रमश काल परिणाम देणाऱ्या आणि विश्वाचा संहार करण्यासाठी प्रथम समर्थ असणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो। हे नारायणी, तू सर्व प्रकारे मंगल करणारी मंगलमयी आहेस। तू शुभ, तू कल्याण करणारी शिवा आहेस। तू धर्म अर्थादी सर्व पुरुषार्थ साधून देणारी आहेस। शरणांगतांचे रक्षण करणाऱ्या हे त्रिनेत्रधारिणी गौरी, तुला नमस्कार असो। हे नारायणी, तू सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारी शक्ती आहेस। तू सनातन नित्य आहेस। तू सत्वादिक तिन्ही गुणांचा आधार आहेस। तू सर्व गुणांची तिन्ही गुणांचे ऐश्वर धारण करणारी आहेस। तुला नमस्कार असो। शरण आलेल्या दीन पंडितांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आणि सर्वांची आर्तता दूर करणाऱ्या देवी नारायणी, तुला नमस्कार असो। ब्रह्मानीचे रूप धारण करून हंस जोडले विमानात विराजमान असलेल्या आणि कमंडलीतील मंत्रोक्त जल दर्भाने शत्रूंवर सिंचन करणाऱ्या देवी नारायणी, तुला नमस्कार असो। त्रिशूल अर्धचंद्र आणि महासर्प धारण करणाऱ्या आणि माहेश्वरी रूपाने महानंदीवर आरूढ झालेल्या नारायणी, तुला नमस्कार असो। मयूर आणि कुकुटांनी वेढलेल्या हाती महाशक्ती धारण करणाऱ्या आणि निरागस असे कौमारी रूप धारण करणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो। शंख चक्र गदा आणि शांग्य धनुष्य ही श्रेष्ठ आयुधे धारण करणाऱ्या आणि वैष्णवीचे रूप घेतलेल्या नारायणी, तू आमच्यावर प्रसन्न हो। तुला नमस्कार असो।
हातामध्ये भयंकर महाचक्र धारण करून आपल्या सुळ्यावर पृथ्वी उचलून धरणाऱ्या बाराही रूपातील कल्याणमयी नारायणी तुला नमस्कार असो. अत्यंत उग्र भयावह असे नृसिंह रूप धारण करून दैत्यांच्या वधाचा उद्योग करणाऱ्या आणि त्रिभुवनाचे रक्षण करण्यास नित्य सिद्ध असणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो. मस्तकावर किरीट आणि हातात महाव्रज धारण करणाऱ्या सहज नेत्रांनी दैदिप्यमान दिसणाऱ्या आणि वृत्तासुराचे प्राण हरण करणाऱ्या इंद्रादी शक्ती स्वरूपा ऐंद्री नारायणी तुला नमस्कार असो. दैत्यांच्या प्रचंड सैन्याचा नाश करणाऱ्या आणि भीषण स्वरूप धारण करून कर्कश गर्जना करणाऱ्या शिवदूती स्वरूपातील नारायणी तुला नमस्कार असो. दाढामुळे विकराळ मुखाची वाटणारी नरमुंडाच्या माळेने विभूषित आणि मुंड दैत्याचा वध करणारी चामुंडा स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो. लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी स्वधा ध्रुवा महारात्री आणि महाअधिविद्या स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो. मेधा सरस्वती श्रेष्ठा भूती ऐश्वर स्वरूपिणी बाभ्रवी पार्वती तामसी नियता ईशा स्वरूपिणी नारायणी तू आमच्यावर प्रसन्न हो. हे सर्व स्वरूपा सर्वेश्वरी सर्वांची स्वामिनी आणि सर्व शक्तिशालिनी अशा दिव्य स्वरूपिणी दुर्गे देवी तू आमचे दैत्यांदी भयापासून रक्षण कर. हे देवी हे कात्यायिनी तीन नेत्रांनी खुलून दिसणारे तुझे सौम्य मनोहर मुख सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण कर तुला नमस्कार असो. हे भद्रकाली प्रखर ज्वालामुळे विकराळ वाटणारा अत्यंत भीषण आणि समस्त दैत्यांचा संहार करणारा तुझा त्रिशूल भीतीपासून आमचे रक्षण करू तुला नमस्कार असो. हे देवी जी आपल्या निनादाने सर्व जगांना व्यापून दैत्यांचे तेज नष्ट करते ती तुझी दिव्य घंटा माता जशी स्वपुत्रांचे रक्षण करते तसे पापांपासून आमचे रक्षण करू. हे चंडिके दैत्यांचा रक्त आणि मेदाने माखलेले आणि तुझ्या हातात शोभून दिसणारे तेजस्वी खड्ग आमच्या कल्याणासाठी असो. हे देवी तू संतुष्ट झाली असली तर रोमांच नाश करतेस आणि ती तूच कोपाविष्ट झाली असता सर्व इच्छित कामनाही नष्ट करतेस. तुझ्या आश्रयास आलेल्या लोकांवर आपत्ती येत नाही इतकेच काय तर तुझ्या आश्रयास असलेले ते लोक इतरांना आश्रय देण्यास योग्य ठरतात. हे देवी अंबिके तू स्वतः एक मूर्ती असूनही आपले स्वरूप अनेक भागांमध्ये विभूतीमध्ये विभक्त करून नाना प्रकारच्या रूपांनी आज या धर्मद्रोही महादैत्यांचा जो भीषण संहार केलास तो तुझ्याशिवाय दुसरा कोण करू शकेल. विद्यांमध्ये शास्त्रांमध्ये आणि विवेकरूपी प्रकाश देणाऱ्या आदिवाक्यांमध्ये तुझ्याशिवाय अन्य कोणाचे वर्णन आहे. तसेच विद्याशास्त्रे आणि महावाक्य सहाय्य असूनही या विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण भरलेल्या अशा ममतारूपी दरीत भटकंती करावयास लावणारी तुझ्याशिवाय अन्य कोणतीच शक्ती नाही. हे देवी जेथील राक्षस आणि जहाल विषारी नाग आहेत जेथे शत्रूंच्या आणि लुटारूंच्या टोळ्या आहेत तसेच ज्या ठिकाणी वनवा पेटलेला आहे तेथे आणि समुद्रामध्ये संकटात असताना उपस्थित राहून तू विश्वाचे आम्हा जीवन मात्राचे रक्षण करतेस. हे विश्वेश्वरी तू विश्वाचे पालन करतेस. तू विश्वात्मिका आहेस म्हणून या विश्वाला धारण करतेस. तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहेस. हे लोक तुझ्यासमोर भक्तीने नम्र होतात ते संपूर्ण विश्वाला आश्रय देणारे होतात. हे देवी तू आमच्यावर प्रसन्न हो. या समयी महाबलाढ्य दैत्याचा वध करून तू ज्याप्रमाणे आमचे रक्षण केलेस त्याचप्रमाणे शत्रुभयापासून आमचे नेहमीच रक्षण कर. सर्व जगातील पातके आणि उत्पात अरिष्टे यांच्यामुळे उद्भवणाऱ्या रोगादिक घोर उपद्रवाचा कायमचा निष्पात कर. विश्वाची आर्तता पीडा दूर करणाऱ्या देवी आम्ही तुझ्यासमोर विनम्र आहोत. तू आमच्यावर प्रसन्न हो. हे त्रैलोक्यात वास करणाऱ्या सर्वांनाच पूजनीय असणाऱ्या देवी तू सर्व लोकांना वरदायिनी आहो. ही स्तुती ऐकून देवी म्हणाली
हे देवगणांनो, मी तुम्हाला वर देण्यास उत्सुक आहे, तरी तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा, जगाला उपकार असा वर मी अवश्य देईन. देव म्हणाले, हे सर्वेश्वरी, तू आज जे कार्य केले आहेस त्याचप्रमाणे पुढेही त्रिभुवनातील समस्त बाधांचे निवारण कर आणि आमच्या शत्रूंचा सहार करीत राहा. देवी म्हणाली, हे देवांनो, वैवस्तव मन्वंतरातील 28व्या युगात शुंभ आणि निशुंभ नामक दोन अन्य महादैत्य पुन्हा उत्पन्न होतील. त्यावेळी मी नंदगोपाच्या घरी त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच यशोदेच्या पोटी जन्म घेऊन विंध्याचलावरच वास करीन आणि त्या दोघा दैत्यांना ठार मारेन. मी पुन्हा त्याच काळात अतिशय भयानक रूपाने भूलोकी अवतीर्ण होऊन प्रचित्य दानवांचा वध करीन. वैप्रचित्य नामक भयंकर महादैत्यांना रक्षण करताना माझे दात डाळिंबाच्या फुलासारखे लालसर होतील. तेव्हा माझी स्तुती करताना स्वर्गस्थ देवता आणि मृत्यूलोकातील मानव मला सातत्याने रक्तदंतिका असे संबोधतील. त्यानंतर 100 वर्ष दुष्काळ पडून पाण्याचा अभाव निर्माण होईल आणि मुनिजनांनी स्तवन करताच मी पृथ्वीवर स्वयंभू प्रकट होईल. त्यासमयी मी शतनेत्रांनी कृपापूर्ण दृष्टीने मुनींचे अवलोकन करेन. तेव्हापासून लोक शताक्षी नावाने माझी महती गातील. हे देवांनो, त्यासमयी पुन्हा पर्जन्यवृष्टी होईपर्यंत मी आपल्या स्वतःच्या देहातून उत्पन्न झालेल्या शाकपत्रांनी सर्व लोकांचे भरण पोषण करून त्यांच्या प्राणांचे रक्षण करेन. तेव्हा शांकभरी या नावाने माझी पृथ्वीवर ख्याती होईल. त्याच अवताराच्या वेळी मी दुर्गम नामक महादैत्याचा सुद्धा वध करेल. त्यामुळे मी दुर्गादेवी या नावाने प्रख्यात होईन. मग मी पुन्हा हिमालयात भीषण स्वरूप धारण करून मुनीच्या रक्षणासाठी राक्षसांना भक्षण करेन. तेव्हा सर्व मुनीजन भक्तीने नतमस्तक होऊन माझी स्तुती करतील. तेव्हा मी भीमादेवी नावाने विख्यात होईन. जेव्हा अरुण नामक दैत्य तिन्ही लोकांना भयंकर त्रास देईल, तेव्हा मी त्रैलोक्याच्या हितासाठी 6 पायांच्या असंख्य भ्रमरांचे रूप धारण करून त्या महादैत्याचा सुद्धा वध करेन. त्यावेळी लोक भ्रामरी या नावाने माझे सर्वत्र स्तवन करतील. अशा प्रकारे या विश्वात जेव्हा जेव्हा दानवी बाधा उपद्रव उपस्थित होईल, तेव्हा तेव्हा अवतार घेऊन मी शत्रूंचा संहार करीन. अशा प्रकारे देवीने देवतांना वर दिला, देवतांना आणि संपूर्ण मानवसृष्टीला सुद्धा वर दिला. याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणाअंतर्गत सावर्णिक मन्वंतरीतील देवी महात्म्यामधील देवी स्तुती नावाचा 11वा अध्याय पूर्ण झाला. ओम दुर्गायै नमः.